रोटरी क्लबच्या वतीने मंगळवारी पनवेल मध्ये एकाच वेळी 6 क्लबच्या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक आणि रोटरीचे प्रांतपाल अभय गाडगिळ प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पनवेल रोटरीचा आदर्श पुणेकरांनी घ्यावा अशी श्री गाडगिळ यावेळी म्हणाले. आमदार आणि रोटरियन प्रशांत ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. पनवेल मधील सिंधी पंचायत हॉल मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी 6 रोटरी क्लबनी एकत्र येऊन नेत्रदीपक संयुक्त पदग्रहण सोहळा केला. रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत कुल्ले, रोटरी क्लब ऑफ इलाइटच्या अध्यक्षस्थानी नीरज कोठारी, रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गणेश हांडे, रोटरी क्लब ऑफ कामोटेच्या अध्यक्षपदी रवी जोशी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी मल्हार टीव्हीचे संपादक मदन बडगुजर आणि रोटरी क्लब ऑफ खांदेश्वरच्या अध्यक्षपदी वृंदा धामणसकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश कुणे, सुबोध जोशी, डॉक्टर अनिल परमार, संजय कुलकर्णी, अशोक गोवारीकर, हेमंत आठवले, पीडी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरीचे नूतन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये रोटरीच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली तर नव्या अध्यक्षांनी 2017-18 वर्षासाठीचा योजना सादर केल्या. रोटेरियन असलेले भाजपचे गटनेते परेश ठाकूर तसेच नगरसेवक राजू सोनी आणि अनिल भगत यांचाही यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार करण्यात आला. डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. युवा रोटेरियन सोहम कोळी याचाही सत्कार यावेळी करण्यात आला.